प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे महापूर आल्याचा आरोप करीत आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे जलसत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. यावेळी संतप्त आंदोलकांनी एसटी बसस्थानक परिसरात पुराच्या पाण्यात 3 तास ठिय्या आंदोलन केलं. यावेळी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान आंदोलनावेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. पाटबंधारे विभाग आहे जे आलमट्टीशी संपर्कात असतात, त्या पाटबंधारे विभागामार्फत 5 लाखाचा विसर्ग करण्याचं पत्र आम्ही आताच देतो असं आता पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर अशा पद्धतीने ही कारवाई नाही झाली पुन्हा तर उद्या आणि आम्ही आंदोलन करणार आहे असा इशारा आम्ही आत्ताच्या या आंदोलनातनं दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आत्ता ह्यावर्षीचं जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं, हे कुठलंही तात्पुरतं किंवा मलमपट्टी म्हणून जे अनुदान किंवा मदत देतात त्याऐवजी आमचं 100% मतदान मदत नुकसान हे शासनानं द्यायला पाहिजे. कारण काय, दरवर्षीचं नुकसान आम्हाला सहन होणार नाही, हे सगळं नुकसान शासनानं द्यावं असा प्रस्ताव तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला पाठवणार आहेत आणि ते होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहणार. कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे महापूर आलाय, याचा निषेध करण्यासाठी आंदोलन अंकुशच्या वतीनं नृसिंहवाडी येथे जलसत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. बसस्थानक परिसरात पोलिसांचे कठडे तोडून कार्यकर्त्यांनी पुराच्या पाण्यात ठिय्या आंदोलन केलं. यावेळी अलमट्टी धरणातून 5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग व्हावा, पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, सत्यजित सोमन यांनी केली. यावेळी पाटबंधारे अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली तर महिला आंदोलकांना पाण्यात येण्यापासून पोलिसांनी रोखल्यानं जयसिंगपूर पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांच्याबरोबर वादावादी झाली. अखेर तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पाटबंधारे विभागाचे संदीप दवणे यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. अलमट्टी धरणातून विसर्गाबरोबर शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना मदतीबाबत आश्वासन प्रशासनाने पूर्ण केलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनाजी चुडमुंगे यांनी दिलाय. या आंदोलनात दीपक पाटील, दीपक होगले, प्रदीप खोचरे, सत्यजित सोमन, शिवराज जाधव, सुकुमार वांगळे, मोहन माने, विनायक पोरे, अक्षय पाटील यांच्यासह आंदोलक ग्रामस्थ उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ. अलमट्टीचा विसर्ग जो सध्या 3 लाख क्युसेक्स आहे तो 5 लाख क्युसेक्स करण्यापर्यंत आपण सांगली पाटबंधारा सांगून 5 लाख क्युसेस करण्याचा पण विनंती करू अलमट्टीवाल्याला. नाव तुमचं आणि पोट? मी संदीप टावणे, सहायक अभियंता श्रेणी, पंचगंगा पाटबंधारा विभाग, कोडा.